माझे मित्र सन्माननीय विजय कुवळेकर, आपल्या या विलक्षण रम्य आणि भव्य अशा या सर्व अधिवेशनाचे संयोजक तेही माझे सर्व स्नेही मंडळी, व्यास सन्माननीय व्यासपीठ, सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सध्या अनेक वर्ष आता माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. हे मी काहीतरी भाषण चालू करताना एक बोललेलं बरं असतं म्हणून टाकण्याचे शब्द नाही आहेत. फार विचारपूर्वक मी म्हणतोय की ही जीवनाविषयीची श्रद्धा आहे आणि ती पण वैयक्तिक, माझी वेगळी कोणी नाही आहे. पण मला एवढं कळलंय की ती आपली सगळ्यांची, भारताचीच श्रद्धा आहे. आणि हजारो वर्ष आहे की जीवनामध्ये जे करायचं ते करताना पहिल्यांदा प्रार्थना सर्वत्र सुखिन संतु, सर्वांचंच भलं होवो, सर्वांचं कल्याण होवो. आणि त्यामध्ये मला जर काही खारीचा वाटा देता आला तर त्याच्यात माझंच कल्याण आहे. आणि एवढं सांगतो वेळ कमी आहे म्हणून की ते मला निश्चित कळलंय. नुसतं कळलंय नाही, त्यात आनंद आहे. तशा जगण्यामध्ये आनंद आहे तो मी शेअर करतोय. आनंद ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. त्या केल्यानंतर एक छोटी दिलगिरी व्यक्त करतो, ती म्हणजे खरंच माझ्या एक वेळेवर बंधन आहे आणि बरोबर 12 इथनं मला निघणं आवश्यक आहे. त्यामुळे संयोजक विजयराव कुवळेकर आणि आपल्यातल्याही कोणाची कसलीही काही अडचण झाली तर मनापासून, खरी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही ती स्वीकाराल याचा मला विश्वास आहे. आणि जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा खूप मोठा मुद्दा बोलायचा असला तर एक रामबाण उपाय असतो, तो म्हणजे गोष्ट सांगावी. ती पण गोष्ट म्हणजे जोक आहे आणि ती सत्य कथा पण आहे. आणि मला वाटतं की आपल्याला, मला असं दिसलंय की आयुष्यभरासाठी प्रेरणादायक आत्ताच्या विषयाला धरून, तरी मला ते जरा लवकर सांगावं लागणार आहे. तर मूळची माझी वर्षानुवर्ष आयुष्यभर लाडकी 3 मुलांची गोष्ट आहे. एका गोष्टीत तुमच्याशी मी जे बोलायचं आहे ते सगळे मुद्दे आले. ही तिन्ही मुलं लहानपणापासून एकमेकाचे उत्तम दोस्त, पण त्यातला पहिला पुस्तकी अभ्यासामध्ये अतिशय हुशार आहे. हुशार म्हणजे कायम टॉपर, आणि नुसता साधासुद्धा पण टॉपर नाही, गोल्ड मेडल करणारा. गोल्ड मेडल जी दिल परीक्षा त्याच्यात गोल्ड मेडल. दुसरा मध्यम मध्यम. मध्यम म्हणजे तो काय 90-92 वगैरे टक्के मिळवायची रिक्स घ्यायचा नाही, पण कधी नापास पण व्हायचा नाही. पोटापाण्याला पुरतील एवढे मार्क, वर्षाच्या वर्षाला त्याची गाडी पुढच्या धक्क्याला लागायची. त्याला जर विचारलं तुला टक्के किती, टक्के परीक्षेतले टक्के किती, तो छाती काढून सांगायचा सेकंड क्लास ऑनर्स. आणि तिसरा मित्र, त्याला अभ्यासाचं विचारायचंच नाही. त्याला पण जर विचारलं यंदा तुझं कॉलेजचं वर्ष कोणतं, तो पण छाती काढून सांगायचा यंदा माझं FY FY आहे. मग म्हणायचा त्याच्या पुढच्या वर्षी आता गेलो SY FY ला, मग गेलो TY FY ला. असं एक एक वर्ष क्लिअर करणे म्हणजे त्याची भारताची पंचवार्षिक योजना असायची. पण त्याला खेळाच्या मैदानावर पहा. कॉलेजची काहीतरी स्नेहसंमेलन आहे किंवा अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी, तिथे प्रचंड उत्साहाने पहा.
आणि मुख्य म्हणजे कॉलेजची किंवा विद्यापीठाची निवडणूक इलेक्शन त्यात हा टॉप गिअरमध्ये असे तिघ मित्र. आता शिक्षण, व्यक्तिमत्वाचा विकास, करिअर याबद्दल ज्या तेव्हाही आणि आजही समजुती आहेत त्यातली उदाहरणार्थ एक समजूत की परीक्षेमध्ये किती टक्के मिळाले यावर तो मुलगा मुलगी हुशार आहे का नाही ठरणार. बस हुशारी कशाला म्हणायची आणि हा मुलगा मुलगी तेजस्वी आहे कशावरनं म्हणायचा, तू परीक्षेत मार्क किती मिळाले तेवढे सांग. एवढ्यावर संपत नाही, दहावीमध्ये 92, 95, 96, 97 टक्के मिळायला पाहिजेत कारण 11वीला सायन्सला जा गेलं पाहिजे. ते का तर 12वीला PCB किंवा PCM फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्स. ते का तर कळत न कळत कुठेतरी समाजाने आपण सुद्धा शासकीय धोरणांनी करिअरची एक उतरंड रचली आहे शिडी, तिच्या वरच्या कप्प्यात ठेवलं आहे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. चांगलं करिअर कशाला म्हणायचं, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. तो मुलगा मुलगी हुशार आहे, बुद्धिमान आहे, त्याचं करिअर चांगलं होणार आहे, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, सगळं कशावर न म्हणायचं, मेडिकल इंजिनिअरिंगला जाता आलं तर. आणि मग नाही जाता आलं तर मान खाली घालून सायन्स करायचं. पण 10वीला सायन्सला जाण्याएवढे मार्क नसले तर कॉमर्सला जा आणि मग प्रयत्न कर 12वीला CA चार्टर्ड अकाउंटंट. नाही जमलं मान खाली घालून BCOM कर, पुन्हा CA येतं आणि मग कॉमर्सचे चिकार आहेत ब्रँचेस. पण मग 10वीला कॉमर्सला जाण्याएवढे मार्क नसले हे आपणही आजही वर्षानुवर्ष पाहतो की आता दुसरीकडे कुठे प्रवेश मिळत नाही म्हणून आर्ट्सला जायचं. ती समजूत ज्या मुलांची मी गोष्ट सांगतोय त्यांची होती. मग आपला पहिला मित्र अभ्यासात कायम उत्तम हुशार गोल्ड मेडल, तो यथावकाश सायन्सला गेला, इंजिनिअरिंगला गेला, त्याला हवी ती ब्रँच मिळाली. 4 वर्ष गोल्ड मेडल मिळवत तो इंजिनियर झाला. आसपास बघू लागला काय करू, कोणीतरी त्याला आठवण करून दिली की भारत सरकारची पेपरला एक जाहिरात आलेली आहे आणि भारत सरकारच्या कोणत्या तरी खात्यामध्ये वर्ग 1 क्लास 1 ची पोस्ट आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तिला जी पात्रता आहे ती तुझीच आहे, अर्ज कर. त्याने अर्ज केला, दिल्लीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू झाला आणि निवडला काय जात नाही बिषाद आहे तो निवडला गेला. आपला हा सगळ्यात हुशार मित्र त्याचं करिअर पुढे चालू झालं भारत सरकारमध्ये वर्ग 1 चा अधिकारी. दुसरा तो कसला इंजिनियर किंवा मेडिकलला जातोय त्याला धड सायन्सला पण प्रवेश नाही मिळाला, कॉमर्सला पण नाही मिळाला. त्यांनी गप मान खाली घालून आर्ट्सला प्रवेश घेतला. पण मी तुम्हाला म्हणालो तसं वर्षाच्या वर्षाला गाडी पुढच्या धक्क्याला लागत तो झाला यथावकाश BA राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स. तो आसपास बघू लागला आता मी काय करू. त्याला कोणीतरी जाणीव करून दिली की तुझ्याकडे आर्ट्सची डिग्री आहे तर तू स्पर्धा परीक्षा कर, UPSC IAS अधिकारी हो. आता वाक्य चुकीचं आहे, स्पर्धा परीक्षांच्या द्वारा करिअर करायला UPSC MPSC परीक्षा द्यायला कोणती तरी विशिष्टच डिग्री लागते ही चुकीची समजूत आहे, किंवा कोणत्या तरी विशिष्ट डिग्रीचाच फायदा असतो चुकीची समजूत आहे. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांना स्पर्धा परीक्षेसहित जास्त मोठी स्पर्धा परीक्षा म्हणजे जीवनच त्याबाबतीत असं दिसून येईल की माणसाला एकूणच जरा चौकटी आखायला आवडतंच म्हणे किंवा झापडं लावायला. तुम्ही जरा जीवनाची गणितं समीकरणं सोपी करून सांगा बाबा 2 + 2 = 4, तुम्ही आम्हाला फार डोक्याला ताप नका देऊ. तशा समीकरणातलं गणित आहे की जसं परीक्षेत मार्क किती तर तो मुलगा मुलगी हुशार, सायन्सला प्रवेश मिळू शकला तर हुशार आणि करिअर चांगलं, मेडिकल इंजिनिअरिंगला गेला तर हे एक चौकटच आहे, झापडं आहे ती.
तशी स्पर्धा परीक्षांच्या जगाबद्दल सुद्धा आहे, त्यानुसार ह्या मुलाला कोणीतरी सांगितलं तुझ्याकडे बी ए राज्यशास्त्र आहे, यू पी एस सी दे आणि आय ए एस अधिकारी हो. ह्यांनी खरंच यू पी एस सीची परीक्षा दिली, तो आय ए एस अधिकारी झाला आणि आय ए एस अधिकारी झाल्यामुळे आपला हा दुसरा कमी हुशार मित्र, तो जो जास्त हुशार इंजिनियर, त्याचा वरिष्ठ म्हणून आला. वरिष्ठ म्हणून आला कारण आय ए एस ऑफिसर म्हणजे लय सॅन लागून गेले ना, दुनियेतली सगळी अक्कल काय ती आम्हालाच असते. आता त्यातला गर्विष्ठपणा किंवा अहंकार सोडून द्या, तो नाहीच पाहिजे. एक प्रशासनाचा संकेत आहे की एखाद दुसरा खात्याचा अपवाद सोडला तर बहुतेक सगळ्या खात्यांचे वरिष्ठ प्रमुख कायम आय ए एस अधिकारी असतात. म्हणून आपला दुसरा मित्र आणि ज्याला तुम्ही टाळ्या वाजवल्यात आनंदाची गोष्ट आहे, उरला आपला तिसरा मित्र. त्याला कळलं की अभ्यास बिभ्यास काय आपलं काम नाही, त्यांनी योग्य वेळी योग्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, निवडून आला, दोघांच्याही खात्याचा मिनिस्टर झाला. मला सांगायचे ते सगळे शैक्षणिक मुद्दे आले ह्याच्यात. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे च बुद्धिमत्ता ही चुकीची समजूत आहे. त्या पुस्तकी अभ्यासाचं सुद्धा मोजमाप की तुला परीक्षेत किती मार्क मिळवले तेवढे सांग, चुकीची समजूत आहे. थँक्यू. बरोबर समजूत काय आहे तर आज विज्ञानाने सिद्ध केलेली गोष्ट आहे. विज्ञानातल्या ज्या शाखेचं नाव न्यूरोसायन्स मेंदूचं शास्त्र, त्यांनी सिद्ध केलेली गोष्ट आहे की ज्याचा मेंदू शाबूत आहे, मेंदूला काही इजा नाही झालेली, असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते आणि माणूस म्हणजे काय, छापाचा गणपती नाहीये. विशेषतः मुलं मुली की त्यांना असे इकडे एकाच साच्यात घाला सगळ्यांना आणि असं बेल्टवरनं पलीकडनं बाहेर काढा. आपण जर माणसाला त्यातल्या मुलामुलीं तरुण पिढीला हे असे जर साच्यातले गणपती समजायला लागलो तर करायला जाऊ गणपती, तयार होतील माकडं. बुद्धिमान प्रत्येक जण आहे. तेव्हा परीक्षेमध्ये मार्क मिळवणे हे बुद्धीचं मोजमाप आहे का, याचं उत्तर आहे आहे. पण ते अनेकातलं एक मोजमाप आहे, त्याला शास्त्रीय शब्द आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. ज्याच्याकडे अकॅडमिक इंटेलिजन्स आहे त्यांनी अकॅडमिक्समधलं करिअर जरूर करावं ना. पण मग त्या अकॅडमिक्समधलं करिअर म्हणजे जणू काय ते फक्त पी सी बी पी सी एम, ते सुद्धा प्युअर सायन्स नाही, तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे ॲप्लाइड सायन्स. ते चांगलं करिअर आहे का, आहे ना. कुणासाठी आहे, ज्याला बायोलॉजी हा विषय आवडतो, समजतो, ज्याचा जीव बायोलॉजीमध्ये सहज रमतो, समोर जीवशास्त्र विषय आला तर ज्याला असा उत्साह येतो, कोणीही दुसऱ्या न सांगता कंपल्सरी न करता किंवा समोर परीक्षा नसताना सुद्धा जो आवडीनी जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करतो, आनंदाने त्यांनी मेडिकलला जावं. आपण त्याला शुभेच्छा द्याव्यात की चांगला डॉक्टर हो, तेच इंजिनिअरिंगबद्दल आहे. पण म्हणून प्युअर सायन्सला गेला आणि गणित असो किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आता खूप विषय आलेत, मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक्स ह्याची कार आले, त्यामध्ये कोणी बी एस सी केला तर काय तो मुलगा मुलगी काय कोणी कमी आहे का, अजिबात नाही. तेच कॉमर्सबद्दल खरंय, पण मला वाटतं मी तुम्हाला वेगळं नको, मी उलट तुमच्याकडनं शिकायला पाहिजे या बाबतीत की अरे बिझनेसचं डोकं व्यापार उत्तम काय हे बुद्धिमत्ता नाही होय. मी म्हणतो कोण शहाणा माणूस म्हणेल की नाही बुद्धिमत्ता, ते बुद्धिमत्तेचा एक वेगळा आविष्कार आहे. तेच आर्ट्सबद्दल सुद्धा खरंय,
की दुसरी कुठली शाखा ब्रँच जमली नाही म्हणून आर्ट्सला प्रवेश घ्या फार चुकीची समजूत आहे. का इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र सारखे विषय किंवा मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी साहित्य मग ही बुद्धिमत्ता नाही होय. ज्यांच्या एकेका कवितेवरून जीव ओवाळून टाकावा. सुदैवानी मराठीमध्ये असे खूप कवी आहेत, होऊन गेले, मला विश्वास आहे पुढेही होतील. मग अरे मग आता कुसुमाग्रज नाव निघालं तर असं करायचं असतं, विंदा करंदीकर असं, म्हणजे की नम्रतेनेच. अरे एक एक त्यांची कविता सोनं किंवा प्लॅटिनमच्या पेक्षा तोलली तरी मग ही बुद्धिमत्ता नाही होय. कोण शहाणा माणूस म्हणेल. बरं, तरी या सगळ्याचं नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. त्याच्या पलीकडची उत्तम क्रिकेट खेळता येणे, अभिनय चांगला करता येणे, आत्ताच्या काळातली विराट कोहली किंवा रोहित शर्मा, आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ज्या वेळेला मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायचो ते आमचे हिरो सुनील गावस्कर, विश्वनाथ, मग ही बुद्धिमत्ता नाही. अमिताभचा अभिनय, लताबाई आशाबाईंचं गाणं, ते सिने असेल किंवा जे अनेक शास्त्रीय संगीत, पंडित भीमसेनजी, जसराजजी, कुमारजी, मग ही बुद्धिमत्ता नाही होय. तेव्हा आपण सगळे आहोत बुद्धिमान, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. व्यक्तिमत्वाचा विकास करायचा, करिअर घडवायचं, एक आनंदी तेजस्वी आयुष्य जगायचं, याचा अर्थ आहे की अरे तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, दुसऱ्याकडे पाहू नको, तिसऱ्याची तुलना नको करू, कोणाही बद्दल द्वेष किंवा मत्सराची सुद्धा गरज नाही आणि स्वतःबद्दल न्यूनगंडाची सुद्धा गरज नाही. ज्याची गरज आहे त्याचं नाव आहे स्वची ओळख. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, तुझ्या डोकावून पहा तुला सहजपणे काय येतं, काय समजतं, तुझा जीव कशात रमतो, काय पुस्तक किंवा ॲक्टिव्हिटी समोर आली तर तुला मुळे अशी सहजपणे कळतेच, ते तुझं क्षेत्र आहे आणि ते तुझं क्षेत्र तुझ्याकरता चांगलंच आहे. खरा म्हणजे खरा चॅलेंज त्यानंतरचा आहे, तो म्हणजे स्वतःला ओळखून क्षेत्र निवडलं, करिअर किंवा जीवनाचं क्षेत्र दुसरं तत्व आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं क्षेत्र निवड, खरा चॅलेंज आहे तिसरं सूत्र. आता तुझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत हो. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोझन वॉक ऑफ लाईफ. मग तो आपला चोझन वॉक ऑफ लाईफ, निवडलेलं जीवनाचं क्षेत्र कोणतं असेल, तर सगळी क्षेत्र समान आहेत. ही काय माणसा माणसातली नवी उच्च निचतेची जाती व्यवस्था नाही आहे की तुझं विशिष्ट क्षेत्र असेल तरच तू कोणीतरी वरचा, नसेल तर तू, अगदी चुकीची समजूत आहे. स्वतःला ओळख, त्यानुसार तुझं क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो. अशा क्षेत्रांच्या मधलं एक क्षेत्र स्पर्धा परीक्षा आणि त्याद्वारे शासन असो, लष्कर सैन्य असो, बँकिंग क्षेत्र असो, चिकार आहे तिच्यामध्ये करिअर करणे. मला जमणारं थोडं काम मी त्यातलं करतोय, पण याचा अर्थ स्पर्धा परीक्षा म्हणजे जणू काहीतरी सर्वस्व असं अजिबात समजायचं कारण नाही. आणि दिली ती स्पर्धा परीक्षा आणि एखादा क्लिअर झाला आणि झाला समजा IAS, IFS, IPS अधिकारी किंवा डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार वगैरे किंवा बँकिंगमध्ये गेला तर जणू हात आभाळायला लागले असं अजिबात नाही. आणि स्पर्धा परीक्षेद्वारा करिअर करायचं आहे त्यासाठी उत्तम अभ्यास केला पण सगळे प्रयत्न करून अपेक्षित यश मिळालं नाही तर काय तो मुलगा मुलगी कोणी कमी आहे आणि जणू तेच आकाश त्याच्यावर कोसळलं असं अजिबात समजण्याचं कारण नाही आहे. पण एक महत्त्वाचं क्षेत्र निश्चित आहे, एवढंच नाही तर जाणाऱ्या दिवसागणिक त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. मनुष्य निवडीचं तत्व, सूत्र म्हणून स्पर्धा परीक्षा घ्यायची आहे. याचा अर्थ आहे तुझ्याकडे डिग्री काय आम्ही ओळखत नाही, तिला टक्के किती काही संबंध नाही, आणि तुझं विद्यापीठ कोणतं,
आणि गोल्ड मेडल मिळालं का चारदा नापासून पाचव्यांदा कसा बसा तडमडत कडमडत पास झालास, कशाचा काय संबंध नाही आहे. स्पर्धा परीक्षा याचा अर्थ आहे की यापुढच्या काळात आपल्याला जो निवडणार आहे तो म्हणणार आहे फार तर तुझं वय इतकं इतकं पाहिजे, तुझी शैक्षणिक पात्रताही एवढी एवढी पाहिजे, आता आम्ही सांगतो ती परीक्षा दे, तिकडं बाकी तुझे काही असू द्यात. त्याची आम्ही सांगतो ती परीक्षा पद्धती आहे, तिच्यामध्ये पूर्वपरीक्षा नावाचा प्रकार जो सर्वसाधारणपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, त्यातनं थोड्या जणांना निमंत्रण येणार तो सर्वसाधारणपणे लिखित निबंध वजा, आणि अंतिमता तुम्ही कितीही ग्रेट असा, तुम्हाला कितीही गोल्ड मेडल मिळालेले असू द्यात, लेखी परीक्षेत कितीही मार्क असू द्यात, जो कोणी तुम्हाला निवडणार आहे तो अंतिमता सांगणारे एकदा आमच्या समोर आहे. आणि आम्ही असे 3 किंवा 5 जण असे अर्धवर्तुळाकार बसलेलो असू, जरा ये समोर जरा बैस, आम्हाला पाहायचं आहे की तू आतमध्ये कसा येतोस. नमस्ते असू द्या किंवा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असू द्या, कसं म्हणतोस, बसायला सांगितल्यावर कसा बसतोस, प्रश्नांची उत्तरं कशी देतोस, आणि तुला प्रश्नांची उत्तरं येतात का, यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कशी देतोयस. आणि समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, जगामध्ये सर्वज्ञानी कोणीच नाही हो, मी सुद्धा नाही काय माईकच्या ह्या बाजूनी बोलतोय म्हणजे मला कळायला पाहिजे की कोणी नाहीच आहे ना सर्वज्ञानी. मग मुलाखतीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की ज्याचं नाही माहिती उत्तर, कारण तुम्हाला जो निवडणार आहे त्याला पाहायचं आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही याला हा किंवा ही हा मुलगा मुलगी कसा वागतो, ती परिस्थिती कशी हाताळतो, गडबडून जातो का, घाम फुटतो का, त्याला ओठावरनं जीभ फिरवतो का, आवंडा गिळतो का, समोर पाणी असलं तर थरथरत म्हणतो का पाणी पिऊ का, का त्याला चित्ताचा तोल जाऊ न देता चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि स्मितहास्य कायम ठेवून शांतपणे म्हणता येतं माफ करा सर मला माहीत नाही, आय एम सॉरी सर आय डोंट नो, माफ करा सर मला माहिती नाही म्हणल्याने माणूस कमी होत नाही का, त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या पॅनेलला पाहायचंय की थापा मारतो का, देतो ठोकून काही ठेविले अनंते तैशाचे रावे अभंग कोणाचा आहे, शेक्सपियर बाहेर म्हणणार, कारण ज्याला अधिकारी व्हायचं आहे त्याला उद्या ह्या सगळ्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या परिस्थिती हाताळायच्या आहेत आणि तरी डोकं शांत पाहिजे. मला जमणाऱ्या छोट्याशा कामामध्ये आमचा मुख्य प्रयत्न असा आहे की त्या स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र हे नुसत्या 4 पैसे कमावण्याचं करिअर नाही आहे, तर ते लोकांची सेवा म्हणजे देशाची सेवा करण्याचं करिअर आहे. आणि तू काळजी नको करू, तुला मिळायचा तो पैसा जो चांगला आहे प्रामाणिक पैसा, 7वा वेतन आयोग, स्वतःच्या कष्टाच्या सात्विक कमाईवर एक उच्च मध्यमवर्गीय जीवनमान ठेवता येईल एवढा तो पैसा आहे सेवांमध्ये, सुरक्षितता आहे. तू एकदा निवडला गेलास आयुष्याच्या अंतापर्यंत नुसतं निवृत्ती नाही, सुरक्षितता आहे, सिक्युरिटी, स्टेटस आहे, स्टेटस प्रचंड स्टेटस आहे. ते स्पर्धा परीक्षेचा निकाल लागायच्या आदल्या दिवसापर्यंत तुला कोण काळकुत्र हिंग लावून विचारत नसेल, पण एकदा का निकाल आले आणि खाटकन जाहीर झालं की हा मुलगा किंवा ही मुलगी देशामध्ये एवढ्या एवढ्या नंबरवर आलाय, बस एका रात्रीत पण नाही अर्ध्या तासात पण नाही 5 मिनिटात त्याचं समाजातलं स्थान बदलतं, 5 मिनिटात त्याला पत्रकार सुद्धा कुठूनही शोधून काढून त्याच्यासमोर दांडू धरून विचारतात हा कसं वाटलं, ते पण सांगायला मोकळे, आम्ही खूप कष्ट घेतले तुम्ही पण खूप कष्ट घ्या म्हणजे तुम्हाला पण असं यश मिळेल. तिसरं काम, चौथं, स्पर्धा परीक्षांच्या द्वारे जाणे म्हणजे ते अधिकाराचं पद आहे, सत्तेचं आहे. एवढंच नाही तर एकदा निवडले गेलात आता तुमच्या आयुष्याचा करिअरचा बाण वर आहे, सतत वर आहे, की जाणाऱ्या वर्षागणित तुम्ही जाणार ते वरवरच होत राहणार. तो बाण खाली जायला काहीतरी टोकाचा मूर्खपणा करावा लागतो, आणि काही अधिकारी तो पण करून दाखवतात तेवढे ते थोर आहेत, पण तेवढे अगदी मुठभर अपवाद सोडले तर उरलेले एकदा स्पर्धा परीक्षेतनं निवडले गेलो तर आता आयुष्याचा बाण वर आहे. पण मला खात्री आहे की तुम्हाला जो कळला आहे
कारण तुम्ही त्या वाक्याला मगाशी टाळ्या वाजवल्यात आणि ती मला इथून बोलताना आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकरता पाचवा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिले चार पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता न मागता मिळणार आहेत. त्याकरता लसलस करण्याची गरज नाही. पण पाचवा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या पहिल्या चारांच्या सहित देशाची म्हणजेच लोकांची सेवा करण्याची संधी. तुला ती मिळालेली खुर्ची, ते मोठं ऑफिस, तो मोठा बंगला, त्याच्या बाहेरचे शिपाई, हे तुला गर्वासाठी नाही येत. आणि लाल दिव्याची गाडी आता गेली, बरं झालं, आम्हाला मिळाली, तुम्हाला नाही, ठेंगा. पण ते इगो अहंकार फुकतो हो, भक्ता भक्ता डोक्यात जाते, ती खुर्ची डोक्यात जाते, सत्ता डोक्यात जाते. विसरायला होतं की इदम न मम हे माझ्यासाठी नाही आहे, लोकांच्या सेवेसाठी आहे, काम करण्यासाठी आहे. ते ज्याच्या लक्षात राहील अशी पिढी तयार झाली पाहिजे असं आम्हाला जमणारा खारीचा वाट. त्याला आपण चाणक्य मंडलमध्ये दोन शब्द वापरलेत, स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी, असे दोन आहेत. दोन्ही पाहिजे, एक नाही पूर्णा, स्वच्छ पण पाहिजे. पण नुसत्या स्वच्छतेला काय चाटायचं आहे, तो कार्यक्षम पण पाहिजे. त्याला कायदे नियम गुंतागुंत हायकोर्टाचे निकाल आणि बरोबर त्या सगळ्यातनं रस्ता काढून निर्णय पण योग्य, तरी तो लोकांच्या हिताचा. हे कसं करायचं हे प्रशासनाचं कौशल्य, योग हा कर्मसु कौशलम तसं कौशल्य. आपल्याला दोन्ही हवेत, स्वच्छ आणि कार्यक्षम. त्या स्वच्छ आणि कार्यक्षमलाच आपण चाणक्य मंडलमध्ये शब्द वापरतो कार्यकर्ता अधिकारी. की अधिकारी कसा पाहिजे, तर जो या भावनेनी या श्रद्धेनी या दृष्टिकोनाने काम करतो की मी समाजाचा फुल टाईम कार्यकर्ता आहे आणि हा जो काही सातव्या उद्या आठव्या वेतन आयोगानुसार मला पगार मिळतो तो लोक देतात मला, तो लोकांना सव्याज परत करणं माझं काम आहे, याला आपला शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. आता मी थांबताना तुम्हाला आनंदाने सांगतो की आज मी इथे यायला सुद्धा हो म्हणालो त्याची कारणं अर्थात अनेक आणि माझ्या निमंत्रणाबद्दल मी मनापासून आभारी आहे. पण त्याचं मुख्य कारण तो तिथे बसलाय, तो आपला अतुल कोतकर नावाचा आमचा चाणक्याचा विद्यार्थी. तुमच्याशी जी दुपारी बोलायला येईल तेजस्वी सातपुते, पुण्याची आता DCP ट्रॅफिक आहे, आणि ती कर्तबगार स्त्री अधिकारी कशी असते आणि कारभार कसा करायचा, त्याच्या डोकं कसं वापरायचं ह्याचे, तर असे हे अतुल आणि तेजस्वी सारखे तुम्ही पण स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होऊन या भारत मातेची सेवा करावी, यासाठी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि आज तुमचा निरोप घेतो.